कन्नड़ में ये हर्षराम जाधव, संजना जाधव, उदय सिंह राजपूत, उदय सिंह राजपूत, हाँ वो हर्षवर्धन जी, संजना ताई, हर्षु दादा भी मार सकते बाजी, हमारा संजना ताई, दूसरे कौन तक दिशा थे, मनोज पवार, कहाँ पर है, नवीन तड़पदार कार्यकर्ता, मनोज पवार, आता सद्या दादा आले ना तो डायरेक्ट मंत्री पद मिलेगा। खानदेश आणि मराठवाड्याच्या बॉर्डरवर असलेला मतदार संघ म्हणजे कन्नड। हा कन्नड मतदार संघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण की एकमेव अशी लढत होती आहे महाराष्ट्रामध्ये पती विरुद्ध पत्नी, त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कन्नडच्या सामान्य जनता नेमकी कुणासोबत आहे, इथे नेमकी हवा कुणाची आहे, की तिसराच कोणीतरी बाजी मारणार आहे, अपक्ष कुणाची मतं काटणार आहे, आणि इथे जर पारंपरिक लढाई झाली तर नेमकं काय होईल हे जाणून घेणार आहोत। बाबा कुठले येवरखेडा, काय चाललंय इथं? तर संजनाताई चालणार आहे, संजनाताई चालणार। दादा काय हवा कुणाची आहे? काय जाधव, संजनताई, संजनाताई। कोण निवडून येईल, कोण बाजी मारेल असं वाटतं? रंजनाताई, तेच संजनाताई। चालन जे येणार आहे तोच येणार आहे, दुसरा कोण येणार? आपण कोण तुमच्या मते? मग कोणा किरणा संजनाताई नाही, हा हर्षवर्धन जाधव, हर्षवर्धन जाधव। का बर? तो चांगला माणूस आहे। बर, निवडून येईल? मग निवडून येईल। हे तर संजना म्हणते, त्यांना सांगून द्या पैशावर चालते ते। तो एक नंबरच आहे तो, एक नंबरचा। आम्ही कोणाला काही घेत नाही, काही चहा सुद्धा पित नाही। बर, निकालाचे 23 तारखेला समजन ना तुम्हाला कोण येत आहे ते? संजना येते का कोण येत? कोणी भी येऊ दे, आज काय आपल्याला घेणं आहे? आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया। कोणाची हवा आहे? उदय सिंग राजपूत, उदय सिंग राजपूत। का बर? हा पक्षाचा माणूस आहे मी, उदय सिंग राजपूतच्या। ओबीसी, ओबीसी बॅकटे कन्नड शहर। म्हणजे लढाई कशी होईल? ओबीसी आणि मराठा फॅक, ओरिजिनल एकदम 100%। कोणी येईल बाजी कोण मारा? मराठा आणि ओबीसी। तुम्ही कोण, तुम्हाला वाटतं कोण येईल? ओबीसी। कोण? उदय सिंग। हे उदय सिंग म्हणते काय सांगायचं? तुमच्या मते कोण बाजी मारल? हा उदय सिंगच सांग, उदय सिंग। हा नाही, लखनलाच देऊ आम्ही, लखन आमच्या बंजाराचं आहे त्यालाच देऊ मतदार। हा चांगला माणूस आहे। आता या कन्नड मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार आहे, कारण नवरा बायको एकमेकांच्या विरोधात आहेत, आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल? सांगाव सर। काय सांगता येणार सध्या? सांगता नाही येणार सध्या, नाही सांगता येत। एवढं कडक लढाई आहे, टसर जोर आजून कुणामध्ये टचल आहे? नवरा बायको मध्ये जास्त आहे, काय सांगाल? असं काही झालतं का? काय नाही, कुस्ती ही सांगते कोण पडत असं आहे। नवरा बायको एकमेकाच्या विरोधात झालतं का कवा? कधीच नाही झालं, कधी झालं नाही, न होणार नाही। त्यांची त्यांचे नवरा बायको मध्ये काय त्यांची त्यांना माहित? कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? हे सांगत नाही येत। काय सांगाल? नाही सांगू शकत नाही। अजून काही लोक आहेत आपल्याकडं आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी देखील गप्पा मारूयात, बोलूयात। कुणाची हवा आहे कन्नड मध्ये? हवा कुणाची? कन्नड मध्ये हर्षराम जाधव। बर, संजना जाधव। हे हर्षवर्धन, हे संजना, म्हणजे नवरा बायकोचं वाकडं आहे ना आमचं जास्त। बरं, काय हर्षवर्धन जाधव मागील काम आहे का प्रगतीपथावर आहे त्याचे? हिनं अजून काहीच कामं केली नाही त्याच्यामुळं काय हो, हे काही करील असं लोकांना वाटतं, कारण याची मुलगी आहे ती दानवी, दानवीची। काय करतील आता, ज्यांनी कामं केलेली आहेत ते मेन माणसं निवडून आणायची आपल्याला, ज्यांनी केली त्यांनी, यांची प्रगतीच काही नाही तर कशाला निवडून द्यायचं? नाही सगळीकडं तर हर्षवर्धनचं याचीच चालू आहे, संजन जाधवचे पण काय पब्लिक येते एखाद दोन असेल असं म्हणा, चालू मत आहे जास्त। हर्षवर्धन जाधव,
आज भी तिला काही सांगता येणार नाही. बरं, का बरं? सांगू शकत नाही कोणत्या. बरं, 17-18 तारखेला नंतर क्लिअर होईल या विषयी. बरं, तसंच आहे. मनोज पवार. मनोज पवार अपक्ष उमेदवार, का बरं? चांगला माणूस आहे, चांगला सामाजिक कार्यकर्ता आहे. बरं, कोण निवडून येईल काही सांगता येणार नाही. अजून आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया. कोण असा उमेदवार आहे तुमच्या मतदारसंघात की ते सामान्य तुमचे प्रश्न सोडवेल? संजय बरेच दोन तीन जण आहेत. हा, संजना जाई आहे, पुन्हा आणखी हे आपले दादा आहे. हा, दादा ऐकतो, दादा का सॉल्व करायचा राजू पाहू. बरं, आता सध्या नवीन उमेदवार संजना जाई जाधव आहे. ताई, कोण प्रश्न सोडेल तुम्हाला असं वाटतं? तुम्ही कोण सोडेल का प्रश्न तुमचे? आपले हे तुम्ही कोण सोडेल असं वाटतं? कोण सोडेल? जेव्हापर्यंत निवडून येईपर्यंत सगळे जण हो करतात. कोणाचीच अशी आता विश्वास नाही राहिलेला कोणावरती का हे कामं करतील आणि हे प्रश्न सोडतील म्हणून. हो, आता येऊ. बोला बोला. आता हे फक्त नवीन संजनाताईचीच अपेक्षा आहे, आता त्यांनी उमेदवार व्हा आणि चांगले विकासाचे कामं करावं. काय नाही बाबा, काय सांगता आता, देव निवडून आल्यावर सांगता येईल. आज काय सांगता येत? काय काय कोणाची हवा आहे? हवाच तर नाही सांगू शकत आम्ही, पण जो असं की आपल्यासाठी काहीतरी करू शकतो त्यालाच मतदान करणे, असं सुधारणा करू शकते ते कोणी पण असो, त्यांनाच असं मत करणं असं आम्हाला असं वाटतं आणि त्यांनीच निवडून यावं हे वाटतं. अरे हर्षुदादा आहे हो. हर्षुदादा हमारे जुने कलाकार आहे हमारे भाऊ. ही सगळी मत आहेत, पुढे जाऊया, आणखीन लोकांशी संवाद साधूया. कुणाची हवा आहे कन्नडमध्ये? बोल भैया. उदय सिंग राजपूत. हवा कुणाची आहे? तो कुछ समझ में ना रही किसकी आवाज है. तरी पण आपको तो समझता नहीं ना. काय सांगाल, कोणाची हवा आहे? हवा हर्षवर्धनची. वाह, हर्षवर्धन. हर्षवर्धन. अश्वधन यादव. अरे आता उदय सिंग म्हणले ना तुम्ही. ठीक आहे, काय चित्र आहे? हर्षवर्धन दादा. शिवसेना. शिवसेना. संजनाताई. ओके. हर्षदादा. हर्षदादा. बरं, आणखीन काही लोकांशी या ठिकाणी आपण बोलणार आहोत, त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. भाऊ भाऊ, चित्र काय इथे? चित्रच नाही माहीत. नाही नाही, काय हवा कुणाची असं दिसतंय? हर्षदादाजी. हर्षदादाजी. हर्षदादा. संघात काय चाललंय तुमच्या? आता काय बोलावं आम्ही आता. काय मतदारसंघात कोण निवडून येईल? आता मला काय सांगता येत नाही. काय म्हणले? कोणी माझं नाव म्हणलं काय सांगायचं? बाबा काय होते दुपारच्या गावचे आमचं मतदान मी निकडे शिल्लोड तालुक्यात आहे. काय काय लोकांचा विश्वास कोणावरच नाही, ज्या माणसावर भरोसा त्यालाच द्या त्यांना लोक, पण शिंद्यागटला देऊ आम्ही. त्याला द्या आम्ही. कुणाला? शिंद्याला. कुणाचं चित्र दिसतंय निवडून यायचं? आम्हाला सज्जनाताई, दुसरं कोणतंच दिसत नाही. संजनाताईच. काय कोण बाजी मारल निवडणुकीत? आता ते कोण सांगणार? आता आपण आपण कोण सांगणार ते? तरी वाटत असेल ना. काय माहित नाही. कोण निवडून येईल तुमच्याकडे इकडे कन्नडला? कन्नडला आहे बाजार सावंगीच आहे बाबा. आपण मतदान कोणाला करणार? मतदान कोणाला करणार? कोणाला करते? आता आपला हक्क आहे, कोणाला द्यायचं ते? मग आपला हक्क आहे. कोण विकास करेल तुमचा? आता आमच्याकडे बमच हे. ओके, तिकडे आहे होय तुम्ही गंगापूरला. बर बर बर. कन्नड मध्ये कोण निवडून येईल? आम्ही इकडचे नाही, कन्नड मध्ये सांगते येणार आम्हाला. इकडे कन्नड मध्ये कोण निवडून येईल? कन्नड नाही जाधव. बर, संजनाताई जाधव किंवा हर्षवर्धन, दोन्ही मधली टक्कर. टक्कर दोघी मध्ये? नवरा की बायको? नवरा बायको दोन्ही मध्ये. बायकोचे नंबर लागेल बायकोचे एवढे. बर बर. तुमच्या मतदारसंघात हवा कोणाच चालली सध्या? आपल्याला काहीच माहिती नाही. ते मत
मला कोणताच पक्ष लागत नाही, कोणाचं मतदान करते आम्ही नोट्यावर मारणार आहे का बरं नाही. आम्हाला सरकारच लागत नाही कोणते, सगळे देशा सरकार पाहिजे हो ना. हा बरं, काय एक आहे का कोणतं बी युतीचं सरकार नको पाहिजे, एकच पाहिजे. असं झालंय सरकार युतीचं येते, शिवसेना काही, काँग्रेस काही, भाजप काही, शिवसेना काही, याला सरकार म्हणते का? नाही नाही. असं का पाहिलं? हा आता पाहिलं, पहिले एक पक्षच होत, आता असंच आहे सर. हा मग आम्हाला तसं चालत नाही, आम्हाला एकच लागत हो, एकच जात पाहिजे. कोण कोण नाही लागत आम्हाला, हे दोन जाऊ दे तिकडे, आम्ही एकच पाहिजे. मनोज पवार का बरं, नवीन तडफदार कार्यकर्ता मनोज पवार, ते चांगलं माणूस उभरतो आमदार, ते अपक्ष आहे. अपक्षाचे मांडी करता हे झगडे चालू आहे. कोणी आरक्षण बोला बोला, काय म्हणणं काय सांग, कोण बाजी मारेल तुमच्याकडं? आमच्याकडे खेळ त्रिशंकू आहे सगळं, त्रिशंकू आणि त्रिशंकू काही नाही असंच त्रिशंकू असं गॅरंटी सांगताच येत नाही, कोणाचीच गॅरंटी नाही अशी. नवरा बायको एकमेकाच्या विरोधात इथंच उभा आहेत. हा ते तेच तर येईन मग, आता काही पक्ष धरून चालतील, अपक्ष तो त्याच्या पद्धतीने त्याचे मतं खाईल, बाकी असंच होणार आहे वाटा सगळा. धन्यवाद. कुणाची हवा आहे तुमच्या मतदारसंघात असं वाटतं इकडे कन्नड? जवळपास नितीनची असू शकते, नितीनची. नितीन कोण? नितीन पाटील. मला नाही सांगते ना कुकर मतदान काय पाहून मतदान करता तुम्ही मतदारसंघातून? जिथे जास्त सवलती दिल्या जातात आम्हाला ते त्यांना करू. का कोणा तुमचा आशीर्वाद? आम्ही नाशिकचे. जो सरकार जो यहाँ के कन्नड़ का बताना है, अब कन्नड़ में मियाँ बीबी खड़े हुए है, तो अब मियाँ बीबी में मसला ये है कि दोनों में लड़ाई है और बहुत प्यारी लड़ाई रहेगी, और बाजी तीसरा मार सकता, कोई भी मार सकता तीसरा, और मियाँ बीबी में अगर कभी चाहे तो अच्छा अर्शु दादा भी मार सकते बाजी. अब उनकी डोली है, अब वो बोल रहे कि भाई डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना, तब डोली सजा के रखते कि आरती सजा के रखते, ये दोनों में फैसला अभी जो है तो 20 तारीख को मालूम पड़ेगा. तुमको क्या लगता है? हमको तो लगता है हर्षु दादा आ सकते, डोली बाजी मारेगी. हाँ डोली बाजी मारेगी. आणि जर विकास कामाचं जर संधी द्यायला, जर पब्लिकमधून जर विकास कामासाठी संधी कोणाला द्यायची असेल, तर आमच्या मते जे तर योग्य उमेदवार सध्याला मनोज भाऊ पवार वाटत आहे, कारण की उद्योजकासोबत जे विकास कामातही त्यांचं जे तर बरंच म्हणजे योगदान राहिलेलं आहे आतापर्यंत. दादा जो है तो दादा पिछले पंचवर्षीय में लोगों ने दादा को इसलिए लाइक नहीं करे, और आप दादा को लाइक कर रहे, तो दादा को इसलिए लाइक करना है कि दादा जो डेरिंग बाज है वो कोई भी नहीं है यहाँ पर कन्नड़ तालुके के अंदर. नहीं डेरिंग बाज तो है आणि सगळ्यांसाठी काम करणार ही आहे ते मान्य आहे आम्हाला, पण दादाला शेवटी आम्ही दोन वेळेस चान्स दिला आणि आता नवीन चेहरा म्हणून जे तर मनोज पवार हे मनोज पवार भी आहे, पर चांगला आम्हाला वाटू राहिला का दादापेक्षा कोणी नाही दिले ना दादाला दिले, दादा अपक्ष होते. आता सध्या दादा आले ना तो डायरेक्ट मंत्री पद मिलेगा, क्यों तो अपक्ष का काम जो है तो एकदम खतरनाक रहता. आता अपक्ष जर म्हटले तर अपक्ष आमचे मनोज भाऊ पवार आहे, आणि विकास कामाच्या हिशोबाने जर बघितलं तर योग्य उमेदवार माझ्या हिशोबाने तर तेच. कोण मग शेवट? मेरे को दादा के सिवा कोई चेहरा नाही, माझा मनोज पवार. बघून काय वाटतं? आम्ही चाळीगावचे दो. बरं. कन्नड मध्ये हवा कोणाची आहे? ते हवाचं माहित नाही बाबा आपल्याला, पण ही हवा ही बंद करा, हे गर्द्या वाढल्यात ना. आम्ही मुंबईचे, पण गर्द्या वाढल्या गाड्याला जागा मिळत नाही, गाड्या फटाफट गाडीवर गाडी सोडा ना, माणसांना त्रास होतोय. बरोबर. किती बघा ना पब्लिक किती आमची किती कोचून भरली, बघा तिच्याकडे लाव फोटो. बरोबर. तिच्याकडे पण कॅमेरा लाव, किती लावले बघा, किती भरलंय का चाकच. ठीक. कुणाची हवा आहे कन्नड मध्ये? हा अजून कोणा नाही, अजून कोण सारखे चालू आहे अजून. मग टायमावर सांगता येईल काय काजी? आपल्याला नाही माहिती, आम्ही वावरत राहतो एकांती.
जातो मम्मा आता आपल्या आज उद्या भानगडी माहितच नाही काही नाही तेच आहे ना. हे दृश्य आहे कन्नड मधलं आणि कन्नड मधल्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत. नवरा बायकोची या ठिकाणी लढत होती आहे, त्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, मात्र सामान्य माणसाचा कौल जाणून घेण्याचा आपण हा प्रयत्न केला. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, कन्नड, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.